काँग्रेस नेता राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर येण्याच्या चर्चा सुरू आहे. राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंना भेटून भाजपा विरोधी मोट बांधण्यासाठी राहुल गांधी सरसावले आहे. मात्र यावर भाजपाकडून देखील प्रतिक्रिया आलेली आहे. सावरकरांची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिलाय. माफी मागायलाच लावणार आहे. महाराष्ट्रात त्यांनी अपमान केला, देशात पाच वेळा अपमान केला, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अपमान केला. महाराष्ट्रात येण्यापूर्वी राहुल गांधींनी आपले शब्द वापस घ्यावे, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे विधान वापस घ्यावे आणि माफी मागावी. महाराष्ट्रात येताना पाय ठेवताना राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे. नाही काय ना, ते आडध्या नेते भेटून काय होणार? त्या नेत्यांच्या मागे, त्या पक्षाच्या मागे जनाधार आहे का, पक्ष आहे का, कार्यकर्ते आहेत का? त्याच्यामुळे ते आपापसात तेवढ्याच पाचशा लोकांची मोड बांधत आहे. खालचा पब्लिक, ग्राउंडचा जनाधार, लोकमत याच भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे आणि म्हणून ते भेदरले. आज पक्षाची दाणादान झाली. उद्धव साहेबांचा पक्ष शिल्लक नाही, चिन्ह शिल्लक नाही. अनेक पक्षांचा अशा वेळेला स्वतःच्या अस्तित्वासाठी केविलवाणी धडपडली.